नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत रानभाजी, फोडशीची भाजी। तर ही भाजी आपण सुरुवातीला साफ करून ठेवूया। हिच्यामध्ये खूप माती असते आणि हे सफेद दांडे आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि साफ करून कापून घेणार आहोत। चला तर बनवूया आपण फोडशीची भाजी। आत्ता आपण भाजी फोडणीला घालूया। तेल तापत ठेवलेलं आहे, भाजी पण छान कापून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यात घालूया एक छोटा चमचा जिरा, जिरा राय घालूया, त्याच्यानंतर लसूण घालूया, ही भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते त्यामुळे ही भाजी जरूर खावी। टेस्ट पण खूप छान आहे या भाजीची। पण आम्ही नाशिक नगरकडचे आहोत तर आम्हाला या भाजीचं नाव मला आता आठवत नाही, खूप वर्ष झाली। मुंबई लैला फोडशीची भाजी बोलतात। जर तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला माहीत असेल तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा ह्या भाजीचं नाव काय आहे। आता आपण खालूया कांदा। कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यात चण्याची डाळ। ही मी 5-6 तास भिजवून घेतलेली डाळ आहे चण्याची। ही बघा छान तुटते। तर ही डाळ घालणार आहोत आपण। कोकणामध्ये ही भाजी जास्त केली जाते तर कोकणामध्ये जास्त ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालतात। आपल्याकडे ओलं खोबरं जास्त वापरत नाही पण त्या साईडला प्रत्येक भाजीमध्ये त्यांचं खोबरं असतं। 1 ते 2 नारळ त्यांना रोजच्या जेवणामध्ये लागतात त्यामुळे भाजीची टेस्ट अजूनच छान लागते। आता आपण घालूया चण्याची डाळ। तुमच्या आवडीप्रमाणे घाला। कांदा आणि डाळ छान परतलेली आहे। 5-1 मिनटं आपण ही डाळ परतून घ्यायची शिजायला हवी। त्याच्यात घालूया आपण आता चिमूटभर हिंग। थोडीशी हळद, पालेभाज्यामध्ये हळद नाही घातली तरी चालते पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्याच्यावर किडी वगैरे असतात म्हणून हळद घातलेली बरी। तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, मी थोडंसं लाल मसाला घालत आहे। आपण आता भाजी घालून घेऊया। त्याच्यात आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया। आणि 1/2 ग्लास पाणी, 1/2 कप घातलं तरी चालेल। तुमची भाजी कशी कवळी आहे, थोडीशी निब्बार आहे तशी बघून पाणी घालायचं आहे। एकदम कवळी असेल तर पाणी घालायचीही गरज नाही, वाफेवर पण ही भाजी करू शकता। आता हिला आपण 5-1 मिनटं शिजायला ठेवूया। भाजी आपली छान शिजलेली आहे, बघा बघूया डाळ शिजली आहे का, बघा शिजलेली आहे। आता आपण थोडंसं ओलं खोबरं किसून घालूया। भाजी शिजल्यानंतर थोडंसं खोबरं घालायचं, छान दिसतं आणि टेस्ट पण छान लागते। आता आपली भाजी झालेली आहे, आपण काढून घेऊया।
आपली रान भाजी फोळशीची भाजी एकदम रेडी आहे, खूप छान झाली आहे, टेस्टी झाली आहे, तुम्ही जरूर करून बघा। नेहमीच्या भाजीपेक्षा काही वेगळी टेस्ट असते ह्या भाज्यांची, तर तुम्ही जरूर करून बघा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटनला टच करा। आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।